पण त्याचा गैरवापर होऊ नये संदर्भामध्ये मी आपल्याला सुरुवातीपासून सांगतोय. राष्ट्रवादीच्या पण काही सहकार्यांच्यावर अशा पद्धतीनं कार्यवाही झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. शिवसेनेच्या संदर्भामध्ये आता कार्यवाहीच्या ठिकाणी झाली. मोदी मला वाटतं स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनवर पण कार्यवाही त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारचा अधिकार त्यांना आहे, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये हीच सगळ्यांची माफक अपेक्षा. केंद्रीय यंत्रणा हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जो अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करतात. तुम्ही बघितलेलं आहे मागे पण आपण अधिकारांच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांच्याबद्दलच्या कारवाई झालेल्या बघितल्या. इव्हन माझ्याही नातेवाईकांच्या बद्दल इन्कम टॅक्सनी कारवाया केली. म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी ताळी टाकलेल्या होत्या आणि जे काही त्यांना तपास करायचा होता तो तपास करण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये आताही कारवाई चालू आहे असं मला मगाशी काहीतरी सांगितलं, परंतु कुठल्या बेसवर कारवाई चालू आहे, काय चालू आहे, कारण मागे पण काही काही सुतोवाच केलेला होता. आता अमक्याचा नंबर अशाही गोष्टी काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीनं घडतं. यामध्ये अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कुणाची ना नाही. कारण जसं अँटी करप्शन ब्युरो राज्य सरकारच्या हातात आहे, ईओडब्ल्यू राज्य सरकारच्या हातात आहे, सीआयडी राज्य सरकारच्या हातात आहे, त्याच्याही संदर्भात जर कुठल्या काही तक्रारी आल्या तर त्या राज्य सरकारची पण यंत्रणा कारवाई करू शकते, तसेच सेंट्रलची पण यंत्रणा कारवाई करू शकते. तो अधिकार कायद्याने नियमांनी त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा मात्र सर्वांची असते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.